नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खमकर तुमचं आपल्या या निफ्टी बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहूया की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आजच्या कंडिशन्सला काय काय झालेलं आहे. जर आपण पाहायला गेलं तर आपण सकाळी जो अपडेट दिला होता त्यानुसार तर मार्केट कंडिशन निगेटिव्ह होती. मार्केटने गॅप डाऊन ओपनिंग दिलं होतं. आता थोडं आजच्या चार्टला आपण थोडा इन झूम करायचा प्रयत्न करूया, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित दिसेल. आता इथे पहा की मार्केट कन्सिस्टंट पडत होतं. शुक्रवारी जोरदार सेल ऑफ झाला होता मार्केटमध्ये. आता मार्केटने खाली आलंय, परंतु त्याने शुक्रवारचं जे क्लोजिंग आहे त्याच्यावरती तो जाऊ नाही शकला. तुम्ही जर पाहिलं होतं तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती की 1850 हा स्ट्रॉंग सपोर्ट होता शुक्रवारी. आपण आधीच्या आठवड्यात जे अनालिसिस केलं होतं त्याप्रमाणे, आणि आज अक्षरशः 1897 त्याने क्लोजिंग दिलंय. म्हणजे तो सपोर्ट जो होता तो आता रेजिस्टन्स म्हणून इनडायरेक्टली काम करतोय. परंतु साहजिक आहे, निफ्टीमध्ये थोडा स्ट्रेंथ दिसतोय, बुलिशनेस दिसतोय की याच्यामध्ये थोडं अप जायचे चान्सेस वाटतात. उद्यासाठी मला असं वाटतं की उद्या मार्केटमध्ये एक बिग मुवमेंट मिळायची ज्यादा शक्यता आहे ह्या लेवलला. इथे जर आपण पाहायला गेलं तर निफ्टीमध्ये इथे एक छान रेझिस्टन्स आपल्याला दिसतोय वरच्या लेवलला. लक्षात ठेवा, उद्या निफ्टी इथपर्यंत यायचा प्रयत्न करू शकते. हार्डली 1870-80 वर येईल तो, आणि हा एक गॅप आहे निफ्टीला. सपोर्ट नॉर्मली 1800 उद्याच्या लेवलला तो पकडू शकतो. ओके, अगदी पॉईंट टू पॉईंट ज्यांना ह्या लेवल्स पाहिजेत हे मी टेलिग्रामलाही टाकत असतो. आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, याच्यावर जावा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, म्हणजे याच्या आणखीन डेप्थमधील माहिती तुम्हाला रोज मिळायला मदत होईल. हे झालं मित्रांनो आपल्या निफ्टीविषयी. आता निफ्टीला आपण थोडं स्मॉल टाईमफ्रेममध्येही चेक करायचा प्रयत्न करूया. इथे काय दाखवतंय का आपल्याला चेक करायचंय. तुम्ही जर एक ऑब्झर्व केला असेल तर निफ्टी आज पूर्ण दिवसभर पूर्णपणे टाइमपास करत होती. बघा, कंटिन्यू रेंज बाउंड होतं. आणि आजचा दिवसच आपण सुरुवातीला काय सांगितलंय की रेंज बाउंड डे. ओके, रेंज बाउंड दिवस होता, म्हणजे याच्यामध्ये आज पूर्णपणे प्रीमियम इटिंग आणि स्टॉप लॉस हिटिंग हे दोनच गोष्टी मार्केटने केलेल्या आहेत. आणि सकाळी अगदी आपण पाहिलं की बँक निफ्टीमध्ये आपण बसलो होतो पीई साईडला, पुन्हा फिरला, पण ठीक आहे, आपण आपला स्टॉप लॉस लावून निघून गेलो ज्या कंडिशन होत्या त्यानुसार. याच्यानंतर लक्षात ठेवा, हे होतं निफ्टीचं 1850 जी काही लेवल होती. याच्यानंतर ना बघा, हे झालं रेंज बाउंड. आता याच्यावरून तर काही खूप मोठी लेवल काय भेटत नाही आपल्याला. आता थोडं आपण बँक निफ्टीमध्ये जाऊ आणि नंतर दोघांना चेक करूया काय वाटतं याच्यामध्ये. आता बँक निफ्टीचा चार्ट आपण इकडे लावलेला आहे. बँक निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर एक गोष्ट ऑब्झर्व करा, एक ऑलरेडी ट्रेंड लाईन मी मागच्या वीकमध्ये तुम्हाला काढून दाखवली आहे. आज मी ट्रेंड लाईन पशी जाणार नाही आहे तुम्हाला. थोडं बँक निफ्टी झूम करू आता आपण. पहिली गोष्ट ह्या लेवल्समध्ये, ओके, सगळ्यांना छानपैकी इथे दिसत असेल तो बँक निफ्टी की हा रेंज बाउंड झोन होता याच्यामध्ये. आता ह्या रेंज बाउंड झोनमध्ये एक ऑब्झर्व करा की दोन गोष्टी मी तुम्हाला इथे शिकवतो. ओके, ह्या दोन गोष्टींवर सगळ्यांनी लक्ष ठेवायचे की बँक निफ्टीला आपण सकाळचा अपडेट बघा माझा एकदा, त्या माझ्या लेवल्स काढून बघा. याच्यानुसार आपल्याला इथे एक सपोर्ट झोन होता, उद्या बँक निफ्टीसाठी इथे एक रेजिस्टन्स झोन करेल. ऍक्च्युली प्रिव्हियस डेच्या इनसाईडलाच कॅन्डल आहे ती. अजून इने हिचा लो पण आज ब्रेक करायला जमलं नाही आणि टॉप पण ब्रेक करायला जमलं नाही. जरी बँक निफ्टी बुलिश असली तरी मी तुम्हाला आज एक वर्ड वापरला होता की जोपर्यंत बँक निफ्टी 43880 किंवा 43900 वर जात नाही तोपर्यंत आपल्याला खूप रिस्क राहील, याच्यावर आपल्याला तेजी नाही. ठीक आहे, इंट्राडे करतोय नक्कीच बिंदास्त, 10-15% आपल्याला कॉल साईडला मिळतं ते घेऊन निघून जायचं आपल्याला या कंडिशनमध्ये. परंतु अजूनही प्रॉपर नाही. परंतु मला असं वाटतंय की उद्या जो मंगळवार आहे त्या दिवशी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये चांगली मुवमेंट मिळायला हरकत नाहीये. ओके, त्यामुळे उद्या थोडं वेट करूया, आपल्याला वन डायरेक्शनल मुवमेंट मिळू शकते. याच्यानंतर ना हे झालं निफ्टी बँक निफ्टीचं. आता आपण थोडं 15 मिनिटांमध्ये बघूया बँक निफ्टीत काय दिसतंय आपल्याला. ओके, थोडा छोटा चार्ट बनवतो मी, तुम्हालाही डिटेलमध्ये समजायला सोपं जाईल याच्यामध्ये. ओके, बघूया आपण काय दाखवतोय आपल्याला याच्यामध्ये. येस येस, आता हे बघा दिवसभराची जी मुवमेंट आपण चेक करतो याच्यामध्ये काय 15 मिनिटांमध्ये नंतर न पूर्णपणे बँक निफ्टीने टाइमपासच केलेला याच्यामध्ये. ओके, हे आपण ऑलरेडी आपण तिथे ड्रॉ करून टाकलं होतं. येस, याच्यामध्ये पण बघा एक सर्टन लेवल पकडली आहे आणि ही एक लेवल पकडलेली आहे. म्हणजे बँक निफ्टीला अजूनही 43780 लेवल असेल तो एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल. ओके, आणि याच्यानंतर ना तुम्हाला थोडं इथे दाखवतो हे बघा. ओके, 43700 ही करंट क्लोजिंग प्राइस आहे याच्यामध्ये. याच्यानंतर ना 43600 हा क्विक आणि स्ट्रॉंग सपोर्ट राहील तुम्हाला इंट्राडे करताय तर लॉंग टर्मसाठी, म्हणजे पोझिशन नसेल याच्यामध्ये उद्या इंट्राडेचे लेवल राहतील.
43,600 उद्या इंट्राडेचा क्विक सपोर्ट म्हणून काम करेल आणि याच्या नंतरनं 43,780 किंवा 43,800 पकडून चला हा एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स म्हणून तुम्हाला उद्या काम करेल. ह्या 200 पॉईंटमध्ये तुम्हाला कॉलमध्येही 15% देईल, तो पुटमध्ये पण 15% देईल. फक्त आपल्या स्ट्रॅटजीनुसार आत बसायचं. ओके, आपलं सिस्टीम जी आहे शिकवली एंट्री मारताना कशी मारायची, आता इथे डिटेल बोलत नाही मी, त्यानुसार जावा. आरामात 15-20% तुम्ही घेऊन जाणार आहे आपल्या ब्रेकफास्ट स्ट्रॅटजीनुसार. ओके मित्रांनो, हे झालं निफ्टी बँक निफ्टीचं. आता याच्यासाठी तुम्हाला मी काही 4 स्टॉक्स देतोय. महत्वाची गोष्ट ही, कुठलीही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल माझ्याकडून. हा फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी स्टॉक देतोय. स्टॉक पहा, स्वतःचे लेवल काढून ट्रेड घ्या आणि प्रॉफिट कमवा आणि एक चांगला पोर्टफोलिओ बनवू शकता तुम्ही. मित्रांनो, याच्यामध्ये पहिला स्टॉक्स मला जो वाटतोय तो आहे याच्यामध्ये आम्ही काढलेला हेग. ओके, हेग लिमिटेडमध्ये आम्हाला थोडं असं वाटतंय की याच्यामध्ये तो लोअर साईडला रिजेक्शन्स दाखवतोय. ओके, जर याला थोडा झूम करायचा आपण प्रयत्न करूया. झूम जर केला याच्यामध्ये मी, तर मला असं दिसतंय, हेग बघा 1,065 लेवल आहे इथे, त्याने क्लोजिंग दिलेलं आहे, इथे थोडा कन्सॉलिडेट होतोय अजून. उद्या मला असं वाटतंय याच्यासाठी एक रेझिस्टन्स लेवल राहील 1,080. 1,080 वरती तो जायचा प्रयत्न करतोय. 1,080 वरती दिसतोय तर तिथून पुढे 30-40 रुपये तो आपल्याला रॅली देऊ शकतो. अगदी इंट्राडे मध्ये पण देईल आणि थोडी पोझिशनल पण देऊ शकतो. ओके, याच्यावर मला वाटतं स्ट्रॉंग याच्यामध्ये बुल्स ऍक्टिव्ह होते. लिहून ठेवा हे लिमिटेड. याच्यानंतर पुढचा जो स्टॉक्स आपण घेऊया, HDFC लाईफ इन्शुरन्स. HDFC लाईफ इन्शुरन्स मध्ये पण सेम कंडिशन दिसते. तुम्ही जर इथे ऑब्झर्व करा एक HDFC लाईफला, थोडा इथे झूम करूया आपण याला. ओके, इथे बघा छानपैकी एक रॅली झाली होती, थोडं करेक्शन आलं होतं. ओके, आता इथे पण थोडं दाखवतोय की आमची तयारी नाहीये. हे बिअर्स नाहीत ऍक्टिव्ह. बिअर्सला वाटतंय मला खाली जायचं नाहीये. छान सपोर्ट घेत आहेत 570 ते 575 लेवलचा. मला असं वाटतंय उद्या 580 वर जर तो दिसतोय तर आपल्याला एक छान रॅली तो दाखवेल. नॉर्मली इथपासून 580 वर 590 आणि 600 लेवल पर्यंत 20 रुपये तर कुठे जाणार नाहीत. प्रॉपर अनालिसिस करून गेला तर स्टॉक सांगतोय, तुमच्या वॉचलिस्ट मध्ये टाका आणि उद्याच्या दिवसासाठी तुम्ही ऑब्झर्व करा. हे झालं हे. याच्यानंतर ना दोन बाईंग झाले, दोन सेलिंगला बघूया आपण. दोन सेलिंगचा जर विचार करायला गेलं तर इथे बघा, पहिलाच भेटलेला आहे टाटा पॉवर लिमिटेड. टाटा पॉवर आम्हाला छान सापडला. याच्यामध्ये असं दिसतंय की जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होत आहेत. तुम्हाला असं वाटेल कसे काय वाटलं, तर जोरदार सेलिंग झाले, थोडा बाउन्स बॅक देईल सकाळच्या सत्रामध्ये, परंतु हा पोझिशनल सेल ऑफ मध्ये असेल. इंट्राडे मध्ये पण मुवमेंट मिळेल. इनकेस मार्केट थोडं पॉझिटिव्ह होत आहे तर थांबा, गडबड करू नका, कारण हा थोडा बाउन्स बॅक घेऊ शकतो त्यानंतर ना. कारण याच्यामध्ये जर तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली तर तुम्हाला इथे दाखवतो की एक छान सपोर्ट लाईन याच्यामध्ये की थोडी वर खाली होईल. यू कॅन अंडरस्टँड. मी अजून चांगली काढायचा प्रयत्न करतो. ओके, हां इथे बघा की छान ब्रेकडाऊन दाखवलेला आहे. नॉर्मली तो इथपर्यंत जाईल आणि इथून पुन्हा तो पडायची शक्यता आहे. तर टाटा पॉवर असं मला वाटतं की शॉर्ट टर्म सेलिंगसाठी आपल्याला हा दिसतोय. ओके, याच्यानंतर एक पुढच्या स्टॉककडे मी जातो. काय दिसतोय ते बघूया आपण याच्यामध्ये. डिलीट. ओके चला, याच्यानंतर आपल्याला पुढचा स्टॉक, एक मिनिट, येस, हां याच्यानंतर पुढचा आम्हाला भेटलेला आहे नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड. आता हा काय दाखवतोय, तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर एक छानपैकी रॅली याने ऑलरेडी दिलेली आहे. मग आता याला काय झालेलं आहे, तर आता याच्यामध्ये आपण बघायचंय की काय दिसतंय. तर मी थोडा डेलीमध्ये येतो याला. आम्ही डेलीमध्ये थोडं ऑब्झर्व करत होतो याच्यामध्ये. तर एक नवीन लो बनवतोय, कन्सिस्टंट लो. थोडा आपण झूम करून शिकायचा प्रयत्न करूया याला. ओके ओके, थोडा झूम केला इथे. एक गोष्ट बघा इथे, इथे काय दिसते आपल्याला ऑब्झर्व केली तर, की याच्यामध्ये आपल्याला हा एक कन्सिस्टंट लोअर लोज बनवतोय. 4,200 लेवल आहे याच्यामध्ये. तो आणखीन असं दाखवतोय की अजून आपल्याला खालच्या लेवल्स त्याच्यामध्ये दिसू शकतात. कारण महत्वाची गोष्ट काय असते याच्यामध्ये, का असं वाटतंय ह्याचं एक विथ रिझन मी सांगेल तुम्हाला, की मला याच्यामध्ये कुठली गोष्ट अशी भेटली की आपण याच्यामध्ये असं बोलतोय. तर एक लाईन इथे ड्रॉ करू आपण. इथे जर तुम्ही एक नॉर्मल लाईन ड्रॉ केली तर ही एक सपोर्ट लाईन आहे, अगदी प्रिसाईज हाताने जर तुम्ही ड्रॉ करताय. ओके, मी आता पेनने ड्रॉ करतोय त्यामुळे ती तशी येत असेल. हे बघा, येस, हा सपोर्ट ब्रेक करतोय. ओके, हा सपोर्ट ब्रेक करतोय, याचा अर्थ आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. उद्या
4200 खाली दिसतोय आपल्याला, तर त्याच्या खाली तो 50-100 रुपये आरामात देईल. 50 रुपये अशा स्टॉक्स मध्ये कुठे जातात ज्याची स्टॉकची प्राइसच जर 4-4500 आहे, तर त्याच्यामध्ये 50 पॉइंटची मुवमेंट आरामात पर डे मिळू शकते. फक्त ती आपल्याला कॅच करता आली पाहिजे. छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन आपल्याला कसं ट्रेड करायचं, जे मी टेक्निकल मध्ये तुम्हाला शिकवलंय, जे माझे स्टुडंट्स आहेत किंवा माझे युट्यूब फॅमिलीतले मेंबर पण आहेत, यांनाही ह्या सगळ्या गोष्टी मी इन डिटेल मध्ये शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं निफ्टी आणि बँक निफ्टीचं. निफ्टी आणि बँक निफ्टीने आज मोस्टली दिवसभर प्रीमियम खाल्ला आणि मोस्टली स्टॉप लॉस हिट केले. उद्या तो थोडा रॅली दाखवू शकतो, पण ती रॅली आपण ओळखून ट्रेड घेऊया. महत्वाची गोष्ट, ट्रेड घेण्याच्या आधी विदाउट स्टॉप लॉस कोणीच ट्रेड नाही घ्यायचा. लक्षात ठेवा, लॉस झाला तरी चालेल, लिमिटेड लॉसमध्ये आपण बाहेर पडू. मोठ्या लॉसपेक्षा छोटा लॉस कधीही चांगला असतो. ओके, तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ मध्ये काय शिकला, काय आवडलं हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनल सबस्क्राइब करा, कारण बेल आयकनला प्रेस केल्याशिवाय तुम्हाला आमच्या अपडेट्स ऑन टाइम मिळणारच नाहीयेत. थांबतोय इथे मित्रांनो, उद्या भेटूया बरोबर 6 वाजता बँक निफ्टी आणि निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.